आधीच वाढीव वीज बिलाच्या ओझ्यात दबलेल्या वीज ग्राहकांना विजेची नियमित बिल अदा करून सुद्धा विजेचा नियमित व अखंडित वीज पुरवठ्याला मुकावे लागतंय. विजेचा कळकळाट, वादळी पाऊस असताना वीज पुरवठा अचानक खंडित होणं साहजिक आहे. मात्र सध्या असे काही नसतानाही दिवसा व रात्री वीज अनेक तास खंडित होण्याच्या प्रकारात चांदूर बाजार शहरासह ग्रामीण भागात वाढ झाली आहे. चांदूर बाजार येथील सहायक अभियंता हे आपला कार्यभार अमरावतीवरून पाहतात, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही. शहर अभियंता व कर्मचाऱ्यांना विचारलं तर ते पावसाळ्यापूर्वीच्या वीज दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येते. शहर व तालुक्यात नवतपा सुरुवात झाल्यामुळे उकाळा प्रचंड वाढलाय. महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्यानं वीज ग्राहकांमध्ये महावितरणविषयी तीव्र संताप व्यक्त होतोय. याकरिता रुग्णाला व लहान मुलांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला तर पावसाळ्यापूर्वीचे मेंटेनन्स सुरू असल्याचं उत्तर मिळतं. महावितरणचे कर्मचारी ही कामे दिवसा करतात, मग रात्री अपरात्री व पहाटे वीज कशी गुल होते हा देखील चिंतनाचा विषय आहे. या काही दिवसांपासून असा अविळी अघोषित भारनियमनाचा त्रास चांदूर बाजार शहरातील नागरिक सोसत आहेत. रात्रीला वीज पुरवठा खंडित झाला तर अख्खे कुटुंबाला रस्त्यावर यावं लागतं. रात्री कोणत्याही प्रकारचे वादळ पाऊस नसताना देखील तासनतास वीज खंडित होत असल्यानं सर्वसामान्यांची झोप उडवण्याचं पाप महावितरण करीत असल्याचा आरोप वीज ग्राहक करतायत. सुयोग गोरले, RCN न्यूज, चांदूर बाजार.